परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा. मुळीच नाहीये, कारण आज जी नारायण राणे अटक झालेली आहे ती अटक म्हणजे त्यांना खरोखर त्यांनी ते प्रायश्चित म्हणून ते आज भोगतायत ते. कारण ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं, ज्या बाळासाहेबांनी त्यांना मोठं केलं, अगदी म्हणजे नगरसेवक पासून मंत्रीपदापर्यंत गेले आणि जे केंद्रीय मंत्रीपद आज विराजमान झालेत ते केवळ शिवसेनेमुळेच झालेले आहेत. त्याच्यामुळं आणि अशा पक्षाने ज्या पक्षाने ज्यांना मोठं केलं त्या पक्षावर वळ तंगडी करून टाकायची ही नारायण राणेंची प्रवृत्ती आहे, त्यांची नीती आहे, ही फार चुकीची नीती आणि म्हणून त्याचं ते आज प्रायश्चित म्हणून त्यांना अटक झालेली आहे. समजलं काय की आज नारायण राणे जे गोष्ट करतायत ते अतिशय चुकीचे. कधी आपण गेल्या 15-20 दिवस बघतोय कंटिन्युअस त्यांचं शिवसेनेवरतीच कंटिन्युअस चालू आहे. त्यांना असं वाटलं ते मंत्रीपद मी झालो म्हणजे मला कोण काही करणार नाहीये. ते थोडं 4-5 तासापूर्वी म्हणत होते तुम्ही जर मला अटक केलं असेल तर वरती आमची वरती लोक बसलेले आहेत म्हणतात ते. पण त्यांनी काय केलं, आज ज्यावेळेस कंगना राणावत आणि तिला अटक झाली तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी ताबडतोब 1-2 मिनिटात ताबडतोब प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण आज 4 वाजता 2 वाजता अटक झाली, 4 वाजेपर्यंत कोणत्याही एका केंद्रीय मंत्र्याची त्याच्यावर प्रतिक्रिया आली नाही. याचा अर्थ राणेचं वजन केंद्रात काय आहे हे दिसून येतं. त्याच्यामुळे राणेने खरोखर नारायण राणे हा विषय संपलेला आहे आणि तो संपणार आहे, कारण तो त्याच्या कर्तृत्वाने संपणार आहे, त्याच्या पापाने तो संपणार आहे. त्याबद्दल वाद आमच्या मनात या सगळं शिवसेनेच्या मनात तीळ मात्र शंका नाहीये.